मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने वर्ध्यातील साई मंदिराच्या आवारात रमन आर्ट्स परिवाराच्या वतीनं भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. ही रांगोळी 30x30 ची असून ही रांगोळी रेखाटण्यासाठी 300 ते 350 किलो रांगोळी लागली आहे. रांगोळीमध्ये अनेक रंगांची उधळण करण्यात आली आहे. तसेच काहीतरी नवीन म्हणून रांगोळीवर गुढी देखील उभारण्यात आली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करताना मराठी संस्कृतीत रांगोळीचे महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे हे देखील या रांगोळीतून पटवून देण्याचं काम करण्यात आलं आहे. काल मी श्रद्धा तिवारी मी रमनाटतर्फे रांगोळी सॅक्रीन केले आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे गुढीपाडव्यानिमित्त आम्ही रांगोळी काढत असतो. यावेळेस हरवेळेस आम्ही रांगोळीमध्येच गुढीचं हे चित्रकन करत असतो. यावेळेस काही नवीन करायचं म्हणून आम्ही यावेळेस रांगोळीमध्ये गुढी उभारली आहे. आणि रांगोळीचे जे साहित्य आहे ते आम्हाला 300 ते 350 किलो रांगोळी लागलेली आहे. आणि यामध्ये काढायसाठी आम्हाला 5 ते 6 जणं आम्ही अवेलेबल होतो. तसं आमचे ग्रुपमध्ये 15 जणं आम्ही आहोत. आणि यावेळेस खूप कमी असल्यामुळे आमची ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे.